साधू संतांच्या महाराष्ट्रात या ठाकरे सरकारचं नाव काळ्या अक्षराने लिहिलं जाईल, कारण संस्कृतीचा सत्यानाश करण्याचं पाप या सरकारने केलंय। ठाकरे सरकार म्हणजे दारू आणि बार अशीच या सरकारची ओळख झाली आहे। मंत्रालयाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्या आणि मंत्रालयाच्या फाइलींमध्ये दारूला धारजी नसलेली धोरण। या सरकारने मंत्रालयाचं रूपांतर मदिरालयात केल्यामुळे देवालय कशी उघडणार? आणि म्हणून आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही श्रावण महिन्यातली पहिली बैठक आहे। म्हणून या सरकारकडे आमची मागणी आहे की किमान आजच्या बैठकीत तरी मदिरेचा विषय बाजूला ठेवून मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा। साधू संतांच्या महाराष्ट्रात या ठाकरे सरकारचं नाव काळ्या अक्षराने लिहिलं जाईल, कारण संस्कृतीचा सत्यानाश करण्याचं पाप या सरकारने केलंय। ठाकरे सरकार म्हणजे दारू आणि बार अशीच या सरकारची ओळख झाली आहे। मंत्रालयाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्या आणि मंत्रालयाच्या फाइलींमध्ये दारूला धारजी नसलेली धोरण। या सरकारने मंत्रालयाचं रूपांतर मदिरालयात केल्यामुळे देवालय कशी उघडणार? आणि म्हणून आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही श्रावण महिन्यातली पहिली बैठक आहे। म्हणून या सरकारकडे आमची मागणी आहे की किमान आजच्या बैठकीत तरी मदिरेचा विषय बाजूला ठेवून मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा।